महाराष्ट्र शासनाचा एकमुखी झालेला वाईन म्हणजे दारू संबंधीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाजघातक, राष्ट्रघातक, नीतिमत्तेचा शिलाचा संहार करणारा, मुर्दा पाडणारा आहे. उगवत्या पिढीला नीतिमत्ता, शील, संस्कृती यापासून भरकटत विनाशाच्या दिशेकडे नेणारा राष्ट्रघातक निर्णय आहे. या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण समाजाला जागे करण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता राष्ट्रगुरु पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मारुती चौक सांगली येथील मूर्तीच्या पायाशी एकत्र येऊ शासनाने घेतलेला हा राष्ट्रघातक निर्णय तात्काळ स्थगित करावा अशी श्री शिवछत्रपतींनी राज्यकर्त्यांना आज्ञा द्यावी ही श्री शिवछत्रपतींना प्रार्थना करून मगच ही जनजागृती फेरी निघणार आहे. आपणास विनंती की आपल्या मंडळातील, संघटनेतील, कुटुंबातील माता भगिनीसह सर्वजणांनी या जनजागृती फेरीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. जय तो हिंदू राष्ट्रम. महाराष्ट्र शासनाचा एकमुखी झालेला वाईन म्हणजे दारू संबंधीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण समाजाला जागे करण्यासाठी रविवार दिनांक 6/2/2022 या दिवशी सकाळी ठीक 10 वाजता राष्ट्रगुरु पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मारुती चौक सांगली येथील मूर्तीच्या पायाशी एकत्र येऊन शासनाने घेतलेला हा राष्ट्रघातक निर्णय तात्काळ स्थगित करावा. आपल्या मंडळातील, संघटनेतील, कुटुंबातील माता भगिनींसह सर्वजणांनी निघणाऱ्या या जनजागृती फेरीमध्ये मोठ्या संख्येत उपस्थित राहावे ही आपणा सर्वांना कळकळीची प्रार्थना आहे.